नमस्कार, पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो. रिस्क गाठीशी, बदनामी पाठीशी आणि प्राण तळहाताशी, या तीनही ठिकाणी किंवा या तीनही पद्धतीच्या ज्या एकंदर कठीण प्रसंगांना ज्यांची सामोरं जाण्याची ताकद असते, इच्छा असते, त्यांनीच महाराष्ट्रातल्या गृहखात्याची जबाबदारी घ्यावी, जी नेमकी या दिवसात देवेंद्र फडणवीसांनी उचलली आहे. एक अत्यंत महत्त्वाचं सांगतो की माझ्या घराखाली आमच्या इमारतीला संरक्षण देणारे साधे पोलीस शिपाई ते अनेक आय पी एस ऑफिसर, या साऱ्यांशी मी जो कोणी गृहखात्याचा मंत्री असतो त्याच्याविषयी चर्चा करत असतो. कारण या पद्धतीचे अधिकारी किंवा शिपाई किंवा पोलीस इन्स्पेक्टर्स किंवा आय पी एस अधिकारी हे सारे नेमकी फॅक्ट सांगतात, कारण त्यांना नक्की आणि नेमका सामना त्या गृहखात्याच्या मंत्र्याशी करायचा असतो, त्यामुळे त्यांना नेमकी वस्तुस्थिती माहिती असते. आणि याच पद्धतीनं मी देवेंद्र फडणवीसांबद्दलसुद्धा विचारतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही तुमचा आत्ता या क्षणी फोन काढा आणि राज्यातल्या कुठल्याही पोलीस खात्यात काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला, कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला, टॉपमोस्ट माणसाला फडणवीसांविषयी विचारा. गृहखात्याचा अपयशी किंवा गृहखात्याचा नालायक किंवा बदनाम असा मंत्री म्हणून जर फडणवीसांविषयी अगदी पोलीस खात्यातल्या त्यांच्या विरोधकांनी जरी उल्लेख केला ना, तरीही मी माझी पत्रकारिता सोडून देईन. मित्रांनो, तीच भूमिका तुम्ही त्या अनिल देशमुखांविषयी घ्या किंवा अलीकडे काही गृहखातं ज्या ज्या मंडळींनी सांभाळलं त्यांच्याविषयी विचारा. अनिल देशमुखांविषयी तर अत्यंत घृणास्पद पद्धतीनं बोलल्या जातात. थोडक्यात काय तर देशमुखांनी या खात्याकडे एक वेश्या म्हणून बघितलं, म्हणजे पैसे कमवण्याचं साधन किंवा आपल्याच घरातल्या व्यक्तीला एखादा नालायक पुरुष जसं धंद्याला लावतो आणि तिच्या भरोश्यावर पैसे मिळवतो, देशमुखांनी वेगळं काहीही केलेलं नाही. गृहखातं त्यांच्या लेकीसारखी होती. गृहखात्यावर त्यांनी पुत्रव्रत प्रेम करायला हवं होतं, पण देशमुखांनी कधीही त्या खात्याकडे या पद्धतीनं बघितलं नाही आणि त्याचे मोठे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यांना त्यातून मोठी बदनामी सहन करावी लागली, तुरुंगात देखील जावं लागलं. मित्रांनो, फडणवीसांच्या बाबतीमध्ये गृहखातं सांभाळत असताना तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गंमत सांगतो, जी तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमच्या ती लक्षात आली नसेल. फडणवीस एखाद्या गुन्हेगाराचा किंवा गुन्हेगार टोळीचा किंवा गुन्हा करीत असलेल्या मंडळींचा खात्मा करून टाका, तिथल्या तिथे संपवून टाका या पद्धतीचे आदेश न देता अमुक एखाद्या गुन्हेगाराचं मनपरिवर्तन कसं केलं जाईल याकडे त्यांचं लक्ष असतं आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. त्यांची ही भूमिका चांगली आहे की वाईट हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. विदर्भातल्या गडचिरोलीमध्ये जो नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे, त्या नक्षलवाद्यांचे नेते किंवा ते नक्षलवादी त्यांच्या मनातून अमुक एखादा अधिकारी किंवा नेता किंवा मंत्री जर उतरला, तर ते कदाचित अमुक एखाद्या व्यक्तीचा बदला तिथल्या तिथे किंवा लगेचच घेत नाही, पण ते दीर्घकाळ अशा माणसाला लक्षात ठेवतात आणि त्याचा नक्की बदला घेऊन मोकळे होतात. देवेंद्र फडणवीस हे तर नागपूरमध्ये राहणार आहे,
त्यामुळे या अशा पद्धतीच्या नक्षलवाद्यांना नागपूरपर्यंत किंवा अगदी थेट त्यांच्या घरापर्यंत येणं सहशक्य आहे. तरीही आपल्या आयुष्याची चिंता पर्वा काळजी न करता हेच फडणवीस अगदी अलीकडे अगदी काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमध्ये जेथे सर्वाधिक नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे, मोठी संख्या आहे, घराघरातून त्या भागातल्या मंडळींकडून आदिवासींकडून ज्या नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळतो, सहकार्य मिळते, माहिती मिळते, त्या नक्षलवाद्यांच्या त्या प्रभावी परिसरात केवळ धावती भेट देऊन आले नाही तर तिथे त्यांनी मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर तेथे जे आदिवासी बांधव आहेत किंवा जे कोणी वास्तव्याला आहेत त्या साऱ्यांमध्ये ते रमले. त्यांच्या मुलाबाळांना स्त्रियांना एकत्र केलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या, विविध विकासाच्या योजना ते कसे राबवणार आहेत ते देखील सोप्या शब्दात त्या मंडळींना त्यांनी समजावून सांगितलं, जे नेमकं नक्षलवाद्यांना आवडत नाही. म्हणजे विकासाची कामं जर या अशा दुर्गम भागात झाली तर आपला प्रभाव कमी होऊ शकतो या मताचे नक्षलवादी पूर्वी होते, पण अलीकडे मला असं वाटतं की त्यांचं देखील मतपरिवर्तन मनःपरिवर्तन झालेलं आहे. म्हणूनच त्यांनी फडणवीसांनी ज्या योजना ज्या विकासाच्या योजना जाहीर केल्या त्यावर बदल्याची भावना कुठेही व्यक्त केली नाही किंवा आपला राग आपला संताप व्यक्त केला नाही. आणि फडणवीस हे असे बेधडक म्हणजे थेट अगदी नक्षलवाद्यांच्या त्या नेमक्या परिसरात प्रवेश करून त्यांनी स्थानिक रहिवाशांना बिनधास्त केलं आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत हे त्यांनी मोठ्या मोकळेपणानं त्यांना सांगितलं. अर्थात फडणवीसांना गुन्हेगाराचं मनपरिवर्तन आवडतं हे मी तुम्हाला सांगितलं, पण याचा अर्थ फडणवीस हे घाबरट आहेत किंवा ते गांधी आहेत गांधी विचारांचे आहेत असं अजिबात नाही. म्हणजे अमुक एखाद्यानं थोबाडीत मारली किंवा पोलिसांचं जर खच्चीकरण करण्याचा एखाद्यानं प्रयत्न केला तरीही दुसरा गाल पुढे करायचा या विचारांचे देवेंद्र फडणवीस अजिबात नाहीत. आणि तो प्रकार तुम्हाला अगदी अलीकडे त्या मीरा रोड परिसरात बघायला मिळाला. आज त्या मीरा रोड परिसरात खऱ्या अर्थानं शांतता नांदते आहे. तिथे वादळापूर्वीची शांतता नाही आणि नेमकी माहिती घेऊन मी तुम्हाला हे सांगतो आहे. आणि हे फडणवीसांनी केवळ 8 दिवसात करून दाखवलेलं आहे. तुम्ही आम्हाला अंगावर घेऊ नका, आम्हाला आव्हान करू नका, आम्ही तुमचे विरोधक किंवा शत्रू नाही हे फडणवीसांनी आपल्या बोलण्यातून नेमक्या वाक्यातून स्थानिक मुस्लिमांना सांगितलं आणि त्यांचा देखील विश्वास वाढला. त्यांच्या नेत्यांनी यानंतर या पद्धतीनं हिंदूंच्या वाटेला जाऊ नका समजावून सांगितलं, त्यातच तुमचं हित आहे हे देखील सांगितलं. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे असे आहेत. एक गृहमंत्री म्हणून त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. जर अमुक एखादा चुकला नसेल तर ते त्याच्या पाठीशी उभे राहतात, पण चुकलेला गुन्हेगार किंवा त्या पद्धतीचा मग तो कोणीही असो, अगदी पक्षातला असेल, जवळचा असेल, मित्र असेल, सभोवतालचा असेल, कुठलाही मोठा नेता असेल, ते मग हयगय करत नाहीत. आणि अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना शक्यतो पाठीशी घालत नाहीत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस या राज्याचे पहिल्यांदा लाभलेले असे आगळेवेगळे गृहमंत्री आहे, ज्यांना अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गृहखात्याचं मंत्री असूनही म्हणजे जेथे सर्वाधिक कमाई असते या अशा खात्याचं मंत्री असूनही फडणवीस हे पैशांच्या मागे आहेत किंवा ते हप्ते जमा करण्यात मशगूल असतात
या पद्धतीचं वाक्य किंवा वक्तव्य कोणीही पोलीस दलातला माहितगार देखील काढणार नाही, आणि त्यासाठी फार मोठा त्याग मनाशी बांधून या पद्धतीनं काम करावं लागतं. म्हणून फडणवीस हे या राज्याचे अत्यंत यशस्वी आणि आवश्यक असे गृहमंत्री आहेत. आय ए एस अधिकारी असतील, आय पी एस असतील, नंतर अनेक बडे सरकारी अधिकारी असतील, मंत्री असतील, नेते असतील, या जवळपास राज्यातल्या प्रमुख मंडळींशी आमचे व्यक्तिगत संबंध आहे, काहींशी घरोब्याचे संबंध आहे. ते आम्हाला ओळखतात म्हटल्यापेक्षा आम्ही त्यांना ओळखतो म्हटल्यापेक्षा ते आम्हाला ओळखतात, जवळून बघतात. पण अमुक एखाद्या व्यक्तीशी ज्याच्या हाती अधिकार आहेत त्याच्याशी ओळख झाल्यानंतर केवळ पत्रकारितेच्या भूमिकेतून ती ओळख असावी म्हणजे अगदी विश्वासानं माहिती घेता यावी, त्या व्यक्तीचं नाव कसं गुपित ठेवता येईल याची काळजी घेता यावी, याकडे माझा आणि माझ्या पत्रकार असलेल्या मुलाचा विक्रांतचा कल असतो. आणि ते या पद्धतीच्या बड्या मंडळींना आवडतं, कारण बहुतेक पत्रकार या अशा सत्तेतल्या मंडळींशी ओळखी वाढवतात किंवा त्यांच्यावर दबाव आणतात, कारण या पद्धतीच्या नालायक पत्रकारांना त्यांच्याकडून विविध फायद्याची, आर्थिक फायद्याची कामं करून घ्यायची असतात. एखादाच त्या संतोष प्रधानसारखा निर्मोही पत्रकार असतो की जो मोठा पत्रकार असून देखील पैशांच्या मागे नसतो आणि या पद्धतीची दलाली करताना आढळत नाही. त्यामुळे होतं काय की या मंडळींना आम्ही यासाठी मनापासून भावतो, कारण त्यांच्या ते लक्षात येतं की कुठल्याही ओळखीचा गैरफायदा आमच्यासारख्या पत्रकारांना त्यांच्यापासून घ्यायचा नसतो. आणि याच पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं खातं आहे, अर्थातच गृहखातं, आणि त्यात दडलेली एक वेगळी माहिती मला इथे तुमच्यासमोर मांडायची आहे. मित्रांनो, अगदी मागच्या महिन्यामध्ये माझ्या एका मित्राच्या मुलाची मौंजी होती. त्या मौंजीत मी जेव्हा गेलो तेव्हा मला माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग भेटले. बरेच दिवसांनी त्यांची भेट झाली, काही मिनटं आम्ही एकमेकांशी बोललो, पण माझ्या असं लक्षात आलं की परमवीर सिंग अगदी टेन्शन फ्री आहे, कुठलंही दडपण किंवा भीती त्यांच्या मनात नाही आणि ते बिनधास्त सऱ्यांशी बोलतायत, फिरतायत. थोडक्यात काय तर मध्यंतरी ज्या त्यांच्या त्यांच्या बाबतीमध्ये ते परदेशात गेले, परदेशात स्थायिक झाले किंवा गायब आहेत, या पद्धतीच्या ज्या वावड्या उठत होत्या ती शंका माझ्या मनातून दूर झाली, कारण परमवीर सिंग त्या दिवशी अगदी मोकळेपणानं फिरत होते. मित्रांनो, त्यानंतर काहीच दिवसामध्ये, अगदी पुढल्या 2-4 दिवसामध्ये परमवीर सिंग आणि त्यांचे सहकारी आय पी एस पराग मनेरे हे त्या अग्रवाल प्रकरणातून, ज्या अग्रवाल प्रकरणामध्ये पैसे खाऊ गृहमंत्र्यानं म्हणजे अनिल देशमुख यांनी अडकवलं होतं आणि त्यांना त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं होतं, त्या अग्रवाल खंडणी प्रकरणातून हे परमवीर सिंग आणि पराग मनेरे दोषमुक्त झाले आहेत आणि ती फाईल आता कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहे. वास्तविक जेव्हा हे शिवकुमार अग्रवाल प्रकरण घडलं, 9 कोटी रुपयांचं खंडणी प्रकरण जेव्हा पराग मनेरे आणि परमवीर सिंग यांच्या गळ्याशी आलं, तेव्हा परमवीर सिंग आणि पराग मनेरे यांची कारकीर्द धोक्यात आली आणि त्यांच्या कुटुंबाला त्याचा मोठा त्रास होईल हे मला वारंवार वाटत होतं, किंबहुना या दोघांबद्दल
मला मनस्वी राग आला होता, पण या दोघांनाही कोणत्या आणि कशा पद्धतीनं चुकीनं अडकवलं गेलं आणि ते कसे निर्दोष मुक्त झाले याची कागदपत्र जेव्हा अगदी अलीकडे माझ्या हातात आली, तेव्हा अमुक एखाद्या अधिकाऱ्याला राज्यकर्ते केवळ व्यक्तिगत फायद्यापोटी कसे अडचणीत आणू शकतात आणि आम्ही कसं 24 तास या पद्धतीच्या आगीशी खेळतो, म्हणून क्षणभर माझ्या मनाचा थरकाप उडाला. पण बरं झालं, परमवीर सिंग अगदी निवृत्तीनंतर का होईना दोषमुक्त झाले आणि पराग मणेरे तर सध्या नोकरीत आहेत, त्यामुळे नोकरीत असताना त्यांच्यावरचं दडपण गेलं एका दृष्टीनं बरं झालं. राज्यकर्ते कसे एखाद्या वेळी खालच्या थराला जाऊ शकतात त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे अनिल देशमुख. अनिल देशमुखांनी नागपुरातले त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी दत्ता मेघे यांना अगदी सुरुवातीपासून राजकीयदृष्ट्या संपवण्याची जणू शपथ घेतली होती आणि मेघे कुटुंबाला म्हणजे दत्ता मेघे आणि त्यांची दोन्ही मुलं सागर आणि समीर, आमदार समीर मेघे, या तिघांनाही किंवा किंबहुना संपूर्ण मेघे कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या कसं अडचणीत आणता येईल, कसं खतम करता येईल, संपवता येईल, उद्ध्वस्त करता येईल याचा कायम आणि सतत विचार अनिल देशमुखांनी अगदी सुरुवातीपासून केला आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीतल्या काही बड्या नेत्यांना, प्रसंगी शरद पवारांना देखील हाताशी धरलं आणि पवारांच्या कानात नको नको त्या गोष्टी सांगून एक प्रकारे दत्ता मेघे यांच्याविषयी कायमस्वरूपी, म्हणजे जे दत्ता मेघे पवारांचे एकेकाळी उजव्या हात होते त्या मेघे यांच्याविषयी सख्त नफरत निर्माण करण्यात हे अनिल देशमुख यशस्वी झाले. आता खरी खुबी अशी आहे की दत्ता मेघे यांचे चिरंजीव सागर मेघे आणि सागर मेघेंची मुलगी ही परमवीर सिंग यांच्या मुलाला दिली आहे. थोडक्यात काय तर सागर मेघे यांची कन्या ही परमवीर सिंग यांची सून आहे आणि त्यातून परमवीर सिंग यांच्याविषयी याच अनिल देशमुखांच्या मनामध्ये राग होता, नफरत होती. परमवीर सिंग यांचं कसं वाटोळ करता येईल त्याबद्दल ते गृह खात्याचे मंत्री असताना प्रत्येक संधी शोधत होते आणि मग याच अनिल देशमुखांनी तो बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल आणि त्याचा पुतण्या या दोघांना हाताशी धरलं आणि 9 कोटी रुपयाच्या खंडणीचं मोठं कुभांड या परमवीर सिंग आणि त्यांचा उजवा हात IPS पराग मणेरे यांच्याविरुद्ध रचलं आणि यावेळी या अशा पद्धतीच्या कुभांड रचण्यात अर्थातच अनिल देशमुखांना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पवारांनी देखील मदत केली, सहकार्य केलं. परमवीर आणि पराग मणेरे फार मोठ्या अडचणीत सापडले, त्या दोघांना जगणं मुश्किल करून सोडलं, पण त्या दोघांचं नशीब चांगलं निघालं आणि अलीकडे पराग मणेरे आणि परमवीर सिंग हे निर्दोष मुक्त झाले. थोडक्यात काय तर या मोठ्या संकटातून ते बालंबाल वाचले, बरं झालं. अर्थात एक आणखी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की परमवीर सिंग हा विषय आता इतिहास जमा झाला आहे कारण ते निवृत्त झाले आहेत, पण पराग मणेरे तर नोकरीत आहेत, IPS आहेत, या राज्याचे बडे अधिकारी आहेत, बडे पोलीस अधिकारी आहेत आणि ते जर असे चुकीचे वागले असते किंवा चुकीचे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती असती तर एकनाथ शिंदे
यांनी आपल्या लाडक्या ठाणे जिल्ह्यात, आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात त्यांना अगदी अलीकडे महत्त्वाच्या पदावर नेलं नसतं, नेमलं नसतं, त्यांची नेमणूक केली नसती, त्यांची बदली तिथे केली नसती. पण ज्या अर्थी पराग मणेरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी एक पोलीस अधिकारी म्हणून टाकली आहे, याचा अर्थ, याचा सरळ अर्थ असा की पराग मणेरे हे उत्तम IPS अधिकारी आहेत. किंबहुना माझी माहिती अशी की पुढल्या अगदीच काही दिवसांमध्ये याच पराग मणेरे यांच्यावर अत्यंत महत्त्वाच्या अशा आर्थिक गुन्हा शाखेची मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे, जी पोलीस अधिकाऱ्याची कर्तबगारी बघून टाकल्या जाते. जर पराग मणेरे त्या पद्धतीनं कमकुवत वाटले असते तर फडणवीसांनी आणि शिंदे यांनी त्यांना या पद्धतीनं कधीही चांगल्या ठिकाणी त्यांची नेमणूक केली नसती, त्यांना अडगळीत टाकलं असतं. बरं झालं पराग मणेरेही हे दोषमुक्त झाले. अर्थात मणेरे असोत किंवा त्या पद्धतीचे इतरही अधिकारी, या साऱ्यांनी, या साऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं की कायम सावध असायला हवं आणि आयुष्यात नेमकं कुठे थांबायचं, कसं थांबायचं हे देखील ठरवलं पाहिजे. मित्रांनो, तूर्त एवढंच. नमस्कार.